सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद मानतो आल्याबद्दल. सर्वप्रथम आज सावंतवाडी शहरामध्ये काल संध्याकाळी म्हणजे काल दुपारपासून एक दुःखद घटना घडली. सन्माननीय आमचे मित्र राकेशजी, कैलासवासी, देवगी साहेब यांचं दुःखद निधन झालं. त्याबद्दल मी खेद आणि दुःख व्यक्त करतो, कारण राकेश एक खूप चांगला मुलगा होता आणि एक चांगला मित्र आम्ही गमावला असं आम्हाला वाटतंय. कारण मी स्वतः गेले अनेक वर्ष बाजारपेठेत स्वतः भाजीपाला घेण्यासाठी मी स्वतः जात असताना राकेशांचं दुकान रस्त्यामध्ये भेटतं चालताना, आणि त्या ठिकाणी कायमचा आमचा सहवास होता. तर खरोखरच एक दुःखाची बाब घडलेली आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरा विषय असा आहे की कालच प्रसार माध्यमांमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या की सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आमच्या कोकणचे भाग्यविधाते, विशेष करून आम्ही त्यांना कार्यसम्राट मंत्री म्हणतोय, आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोकणमध्ये खरोखर भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रामध्ये जी आज गेल्या 2-4 वर्षात आम्ही महायुती म्हणून जी बघतोय, ज्यांनी महायुती हा शब्द ज्यांनी तयार केला, ज्यांनी पायाभरणी केली, असे आमचे सन्माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यावरती माजी मंत्री रामदास कदम यांनी एक आगळीवेगळी भाषा सन्माननीय चव्हाण साहेबांच्या बद्दल बोलली. विशेष म्हणजे मी माझ्या आयुष्यात किंवा कोणावर टीकाटिप्पणी केलेली नाही आहे आणि करणार नाही, परंतु ज्यांच्यामुळे कोकणामध्ये आज भारतीय जनता पक्ष किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची सरकार ज्यांच्यामुळे बसले आहे, त्या व्यक्तीला जर कोणी वाईट शब्द वापरत असेल, अपशब्द वापरत असेल, तर महायुतीचा एक घटक म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ते, युवा मोर्चाचे कार्यकर्ते, सर्व प्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्यातल्या युवा मोर्चा तर्फे आज जाहीर निषेध व्यक्त करतोय. कारण हा जाहीर निषेध का व्यक्त करतोय की रामदास कदम हे आमच्या महायुतीतले एक कार्यकर्ते आहेत. कदाचित रामदास कदम यांना माहिती नसेल की महायुतीची सुरुवात त्या महाराष्ट्रामध्ये कशी सुरुवात आणि कोणी केली, त्यांनी आपल्या नेत्यांकडनं ती माहिती घ्यावी. कारण ज्या शब्दामध्ये त्यांनी काल चव्हाण साहेबांवरती बोलले आहे, तर युवा मोर्चा म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निषेध व्यक्त केला जातोय, परंतु आपल्याच घरामधील वाद चव्हाट्यावर आणण्याची पद्धत आपल्याकडे नाहीये. भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे आणि इथे कोणतीही गोष्ट वाईट खपवून घेतली जात नाही. हा संघांचा पक्ष आहे, संघ परिवाराचा आशीर्वाद असलेला पक्ष आहे. सन्माननीय चव्हाण साहेबांवर वाईट पद्धतीने बोलून रामदास कदम यांनी आपली पातळी खालावलेली आहे. मला असं वाटतं की मागच्या काही वर्षापूर्वी 10 ते 15 वर्ष स्वतः ते PWD खातं स्वतः सांभाळत होते जुन्या शिवसेनेमध्ये असताना. तर जो काही विकास म्हणा किंवा रस्त्याचा प्रश्न आहे, हा कित्येक वर्षाचा प्रलंबित आहे. आज सन्माननीय चव्हाण साहेबांनी जेव्हा बांधकाम खातं आपल्या हातात घेऊन 1.5-2 वर्ष झाली, त्यानंतर त्यांनी पनवेलपासून, रायगडपासून माणगाव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे हा जास्तीत जास्त लोकांना कसा चांगला होईल, सुलभ होईल, याची खात्री त्यांनी घेतलेली आहे. दरवर्षी त्यांनी गणेश चतुर्थीच्या अगोदर जास्तीत जास्त रस्ता पूर्ण होण्यासाठी मला वाटतं सन्माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल याची त्यांनी ताकद लावून कार्य केलेलं आहे. परंतु मंत्री बदलल्यानंतर रामदास कदम यांनी जो काही शब्द वापरलाय ते त्यांना शोभणारी गोष्ट नाहीये. आणि रामदास कदम यांनी वारंवार असे शब्द वापरले तर आम्ही कोकणात म्हणा किंवा अखंड वेळ पडला तर महाराष्ट्रभर याचा निषेध हा जोरात होईल. या संदर्भात आजची पत्रकार परिषद होती. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सन्माननीय चव्हाण साहेबांनी 1000 कोटीचा निधी हा संपूर्ण
कोकण बेल्ट मध्ये म्हणा किंवा त्यांनी यवतमाळ म्हणा किंवा मराठवाडा म्हणा सगळीकडे दिलेला आहे. आणि आज मला असं वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पीडब्ल्यूडी मध्ये एवढा मोठा निधी चांगल्या प्रकारे आणण्याचं कार्य सन्माननीय चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. मला असं वाटतंय की आजच्या संपूर्ण या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतोय. सन्माननीय चव्हाण साहेबांवर ह्याच्या पुढे सुद्धा बोलायचा प्रयत्न केला कदमानी आम्ही जशाच तसे उत्तर त्या त्यावेळी देऊ. म्हणजे त्यावेळी आम्हाला कोणताही विषय हातात घ्यावा लागला तरी चालेल, परंतु आम्ही आमच्या नेत्यांवर कुठलीही गोष्ट खपून घेणार नाही. आणि विशेष करून चव्हाण साहेब म्हणा किंवा राणे साहेब हे कोकणचे भाग्यविधाते आहेत, परंतु चव्हाण साहेबांनी जी आजपर्यंतची कार्य केलंय त्याबद्दल जर प्रश्न उठवायचा प्रयत्न केला तर मग त्याचे परिणाम खूप वाईट होतील. एवढंच मी तुम्हाला आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगतो.